अलावा या सामन्यासाठी ऑफिशियलच्या भूमिकेत समीर आणि कॅली पाहायला मिळतील. चल सलामीचे दोन फलंदाज अभित आणि अर्थातच आपण श्रद्धा वॉरियर संघाला पाहतोय. दसई संघाचा हा विस्फोटक फलंदाज यावेळी मात्र टीम शौर्याकडून खेळत असताना मुसा शेख आणि साथ देतील अभिजित कुडाव. दोन मातब्बर फलंदाज काटे की टक्कर पाहायला मिळेल. आजच्या लॉटमधील जर टीम्स पाहिल्या तर खूप मातब्बर खेळाडू या टीम्समध्ये आम्हाला पाहायला मिळतील. कारण आपण पहिला सामना पाहिला धनवी 11 विपक्षात साई स्पोर्ट्स आणि विजयी सलामी दिली साई स्पोर्ट्स संघानं. शौर्य वॉरियर्स आणि त्यानंतर एन पी स्पोर्ट्स हा सामना आम्ही पाहत आहोत आणि हर्ष स्पोर्ट्स ठुणे या संघाला देखील आपण काही क्षणातच या सामन्यानंतर आपण पाहायला मिळेल. संदेश स्पोर्ट्स संघाचा हुकमी एक अष्टपैलू खेळाडू चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख आम्ही सांगतोय रुपेश फर्डे यावेळी आमच्या समालोचन कक्षाच्या डावीकडे लॉंग ऑफ रिजनमध्ये पाहायला मिळेल. आणि खूप सारे गुणवंत खेळाडू इथे पाहायला मिळतात. विशाल मोरगे असेल, किशोर पटोळे असतील. सामन्याला होते सुरुवात गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज हेमंत सोकंडे झेंडा स्पोर्ट्स आडगाव. 3-2-1 लेट्स प्ले. यावेळी मात्र निर्णय झाला नाही. समोर अभिजित कुडाव, थोडस दडपण असेल हेमंत सोकांडे. एक गाव एक साठी आपल्या झेंडा स्पोर्ट्सचं प्रतिनिधित्व करत असताना आज मात्र या ठिकाणी एन पी स्पोर्टला रिप्रेझेंट करतोय. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळतोय पहिला चेंडू. यावेळी मात्र स्वैर मारा, दिशा चेक केली गेली आणि कॅलीनं फैलावले दोन्ही हात, सांगितलं येस इट इज वाईड. वाईट चेंडून झाली सुरुवात. अवंतर धावेनं सुरू झाले धावफलक टीम शौर्य वॉरियर्स. वॉरियर्सला वॉरियर्स सारखं खेळावं लागेल. मात्र समोर देखील मातब्बर संघ आहे. चेंडूला दाखवणार वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री रोप. 4 धावा. ज्यावेळी मात्र रुपेशचे प्रयत्न थोडे कमी पडलेत, अगदी चेंडू हाता जवळून निघून गेलाय. नक्कीच 4 धावा मिळतील या चेंडूवर. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला डाऊन द ग्राउंड साईड स्क्रीनच्या बाजूला. चेंडू जात असताना अभिजित कुडवच्या बॅटमधून आला एक तडाखेबंद फटका. 4 धावा. धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत 5. फटका बसलाय. शतरक्षक चेंडूखाली येत असताना धक्का क्रमांक 1 इथे विशाल बोरगे. यावेळी मात्र सोडणार नाही झेल अभिजित कुडाव बॅक टू द पवेलियन. आणि हेमंत सोकांडे देत आहेत आपल्या संघाला पहिली विकेट. एन पी साठी 5 धावा 1 गडाच्या मोबदल्यात शौर्य वॉरियर्स. गणपती बाप्पाचा जय घोष केला जातोय. मित्रांनो विश्वास आहे देवावर, मात्र प्रयत्नांवर देखील तितका विश्वास ठेवायला हवा. यावेळी मात्र नवीन फलंदाज अभिजित सावंत, अ वेल नोन फेमस अँड पॉप्युलर प्लेयर यावेळी मात्र जात आहेत. वेळ लावली गेली आहे मित्रांनो, आपण लक्षात ठेवायचे. दोन्ही टीम्स 5:35 ते पुढे 45 मिनिटे. प्रत्येक टीमला 45 मिनिटं दिली जातील आणि या वेळेमध्ये आपल्याला सामना फिनिश करायची, इनिंग्स फिनिश करायची. नक्कीच अभिजित कुडव कॉट विशाल बोल्ड हेमंत सोकांडे. पहिला धक्का दिला गेलाय. यावेळी स्ट्रायकर इडला नवीन फलंदाज अभिजित सावंत. पाच धाबा. यावेळी मात्र दिशा गेली गेली चेक. चेंडू स्वैर मारा पाहायला मिळाला. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर पाहायला मिळाले आणि अर्थातच ती अवांतरची धाव.
धावपळकावर जोडली गेली, सहा धावा, सिक्स लॉस ऑफ वन, शौर्य वॉरियर्स एनपी यावेळी मात्र क्षेत्ररक्षण करत असताना सुरुवात चांगली पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये गडी बाद केला गेला सलामीचा फलंदाज अभिजित कुडाव. यावेळी मात्र अभिजित सावंत यांच्या बॅटला स्पर्श करत चेंडू निघून गेला थर्ड मॅन झोनमध्ये. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना एका धाव्याची भर पडेल, स्कोअर कार्ड निघून जाईल सात धावांवर, सेवन लॉस ऑफ वन. एक चांगली कामगिरी करावी लागेल कारण ही स्पर्धा अतिशय मानाची स्पर्धा आहे. ग्रामीण ओपनचे 10 टीम्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये एसटीपीएलमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 4 डे नाईट आम्हाला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये ज्या दोन संघांनी आम्हाला इम्प्रेस केलं, नीरज स्पोर्ट्स आसनगाव आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे, आज मात्र कोणत्या टीम्स आपलं नाव कोरतील पहिल्या दोनमध्ये, कारण काही सामने जरी शिल्लक राहिले उद्यासाठी मात्र आज मात्र काही संकेत मिळून जातील. कारण साई स्पोर्टनं केली आहे विजयी सुरुवात. एनपी वर्सेस शौर्य वॉरियर्स सामना क्रमांक 2 सुरू आहे आजच्या डे नाईटचा. सुवैर मारा होते अवांतरच्या धावा खर्च केल्या जातात आणि नक्कीच हेमंत सोकांडे यांचा विचार केला तर अवांतरच्या धावा दिल्या जातात. आत्तापर्यंत 3 वाईट चेंडू फेकलेत, 3 अवांतर धावा दिल्या गेल्यात. एक एक धावासाठी संघर्ष करावा लागतो. मुसा यावेळी मात्र फेल होत आहेत कारण चेंडूला अक्रॉस द बॅटनं मिड विकेट दाखवण्याचा प्रयत्न झाला मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. विस्फोटक फलंदाज आहेत डावकरा शैलीचे फलंदाज, मात्र जर संपर्क झाला असता तर चेंडूला मात्र मिड विकेटच्या बाहेर पाहायला मिळालं असतं. तसं झालं नाही. हेमंत सोकंडे यावेळी मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं मार्गस्त आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. ओ फटका पुन्हा एकदा फसलाय. 3-3 क्षेत्ररक्षक जात आहेत, अंदाज येईल का येणार नाही. चेंडू पडतोय, नो मॅन्स लँड मध्ये घेतल्या जातात 2 धावा. आणि अर्थातच या चेंडूवर आल्यात 2 दुहेरी धावसंख्येमध्ये प्रवेश करत आहेत टीम शौर्य. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात धावफलकावर. हेमंत सोकांडे अंतिम चेंडू घेऊन जातील या षटकातील. यावेळी मात्र चांगला संपर्क क्षेत्ररक्षक येत असताना रुपेश फर्डे चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केलाय, अंदाज आला नाही आणि पुन्हा 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. डिरेक्ट हिट झाला असता तर मात्र चमत्कार पाहायला मिळाला असता. रुपेशला मात्र थोडा अंदाज आला नाही, पुढे आणखी वेगानं धावला असता तर कदाचित झेलसाठी अटेम्प्ट केला गेला असता. मात्र या परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षकाकडे द्विधा मनस्थिती निर्माण होते, झेलसाठी जाऊ की चौकार अडवू. निर्णय घेतला चौकार अडवण्याचा, अर्थातच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना 2 धावा मात्र जोडल्या गेल्या धावफलकावर. षटक क्रमांक 1 समाप्तीनंतर 1 गडी गमावत 12 धावा शौर्य वॉरियर्सच्या खात्यावर. चला लवकर लवकर निर्णय घ्या एनपी, लगेच दुसरा गोलंदाज निवडा, जास्त वेळ घेऊ नका, 45 मिनिटाचा अवधी आहे आणि या पहिल्या षटकानं घेतले तब्बल 10 मिनिटे. कारण प्रत्येक षटकामागे आपल्याला 5 मिनिटे असतील याची नोंद घ्या, कारण ती 35 होतील आणि 10 मिनिटे मात्र तुमच्या ब्रेक आणि इतर टीम मिटिंगसाठी आणि जर फलंदाज बाद झाला तर रिप्लेसमेंटसाठी. अर्थातच एक षटक 5 मिनिटामध्ये व्हायलाच हवं हे मात्र डोक्यामध्ये घेऊन चला. या षटकाने जरी जास्त वेळ घेतला असेल दुसरं षटक येईल जे कंपेन्सेट करेल, भरपाई करेल या अतिरिक्त वेळेची. अर्थातच आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर रवींद्र जडेजाला पाहतो, स्विंग गोलंदाज आहे, मात्र काही क्षणातच षटक पूर्ण करतोय 2 फार 2.5 मिनिटांमध्ये. कारण एक चांगली क्वालिटी आहे गोलंदाजीमध्ये, मात्र आपल्या क्वालिटी असेल डॉट चेंडू फेकले गेले तर षटक लवकर समाप्त होईल. मात्र जर झाला हल्ला बोलच्या षटकावर तर मात्र ते षटक 5-6 मिनिटांपर्यंत पोहोचू शकेल. जाऊया दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज नन्नू. समोर अभिजित सावंत, चांगली कामगिरी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल. शौर्य 11 विचार केला, शौर्य वॉरियरचा विचार केला तर 12 धावा जरी आल्या असतील मात्र अभिजित कुडव सारखा एक चांगला फलंदाज दगावच्या आश्रयाला. टायमिंग चेंडू निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. टायमिंग किती महत्वाचं, जीवन असो अथवा खेळ, टायमिंग झालं आणि चेंडू निघून गेला मिड विकेटच्या बाहेर 4 धावांसाठी. एक खणखणीत
फटका पाहायला मिळालाय अभिजीत सावंत यांच्या बॅट मधून, कारण नक्कीच ताकतीचा थोडा नक्कीच उपयोग केला गेला। हाफ ट्रॅकर पाहायला मिळाला, पाहायला मिळाला चेंडू, आणि एकदा का चेंडू पाहायला मिळाला तर कोणत्या दिशेला चांगला फटका खेळू शकतील, आणि अगदीच मुरलेले फलंदाज आहेत यात काही शंका नाही आहे। समोर जर आपण पाहिलं मुस्तफा आहे आणि स्ट्रायकर एंडला मात्र अभिजित सावंत आहेत। पुढचा चेंडू षटक क्रमांक दोन मार्गस्थ आहे, दुसरा चेंडू, यावेळी चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर दी रोप, पुन्हा एकदा चार सलग दोन चौकार। विचार करावा लागेल, प्लॅनिंग करावं लागेल, कारण असं म्हणतात फर्स्ट प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क आउट युअर प्लॅन, ते प्लॅन वर्कआउट होत आहे का ते पाहावं लागेल। नक्कीच प्रत्येक टीमकडे ए बी सी असे तीन प्लॅन असणं गरजेचं आहे। पहिला प्लॅन जर फेल झाला तर बी प्लॅनवर फोकस करा, बी प्लॅन जर फेल झाला तर सी प्लॅनवर फोकस करा। इथे थोडा प्लॅनिंगमध्ये गडबड झाली आहे नन्नूच्या। बॅक टू बॅक दोन चौकार अभिजित सावंत यांच्या बॅटमधून, एनकरेज करावं लागेल, फोकस करावा लागेल, मोटिवेट करावं लागेल स्वतःलाच। असं म्हणतात सेल्फ मोटिवेशन इज द बेस्ट मोटिवेशन, स्वतःकडून मोटिवेट व्हा। पुढचा चेंडू, थ्री इन अ रो येतं का काय, ओ माय गुडनेस, मॅक्सिमम हे एस पी एल षटकार, 4-4-6, 14 धावा पहिल्या तीन चेंडूंवर, काय 14 सुरू आहे या सामन्याचा। अभिजित अभिजित, कारण नावातच अभिजित, आणि इथे मात्र थोडस दडपण नन्नूवर आहे। मी तर वेळ थोडं नाही खूप आहे, तीन चेंडूंवर जर 14 आल्या तर ओव्हर तीन चेंडूंवर किती येतील, 10 आल्या तरी एक मोठं षटक पाहायला मिळेल। आणि नक्कीच अभिजित सावंत यांच्या बॅटला मात्र चांगलं कनेक्शन पाहायला मिळतंय, मिडल होताना पाहायला मिळतोय चेंडू। जर पहिले तीन चेंडू पाहिले तर दोन सलगचे चौकार आणि एक षटकार वसूल केला गेलाय। धाव फलक मात्र अगदी वेगाने पुढे चाललंय, तब्बल 26 धावा, 26 लॉस ऑफ वन शौर्य वॉरियर्स। सफल आणि होईल का सफल, येस, क्या बात है, हेमंत सोकांडे यावेळी मात्र माघारी पडतायत, अभिजित सावंत बॅक टू द डग आउट, कम बॅक। नन्नू यावेळी मात्र रिलीफ फील करत असेल, खूप चांगलं वाटलं असेल, कारण समोरून आघात होत असताना, हल्ला होत असताना लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल। हे विकेट नन्नूचं नाही आहे, विकेट दिलंय इथे मात्र हेमंत सोकांडे। चला लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ जास्त घेऊ नका, सेलिब्रेशन नक्की झालंय, पुन्हा एकदा होईल गणपती बाप्पा मोरया। दुसरा गडी बाद झालाय, दुसरा षटक मार्गस्थ असताना, दोन चेंडू शिल्लक, चार चेंडू आल्या 14 आणि एक महत्वपूर्ण गडी बाद। नवीन फलंदाज कल्पेश जाधव, नक्कीच बादशाही संघाचा विचार केला आणि शहापूर तालुक्याचा विचार केला, तर ज्याच्याकडे गेम सेन्स आहे असा, ज्याचं टायगर म्हणून आपण त्याला ओळखतो, शहापूरचा टायगर। आता दोन चेंडू शिल्लक आहेत, कल्पेश जाधव यस स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील। नव्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर नियम आला, झेलबाद झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचं स्ट्राईक रोटेशन मिळणार नाही आणि प्रत्येक वेळी नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल। यावेळी नन्नू टू कल्पेश, मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे, टू टू गो, गोइंग 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 अँड गॉन, सहा धावा, हे भावा जोर, सहा धावा आल्या आल्या प्रहार, मला वाटतं डगआउट मधून सेट होऊन आला की काय, नन्नूवर झाला प्रहार, याच कारण अभिजित सावंतच्या बॅट मधून आल्या पहिल्या तीन चेंडूंवरच्या 14 धावा। कारण विकेट मिळाली, नशिबानं मिळाली, तिथे अभिजित तिथे पाहिलं तर हेमंत सोकंडचे 99% एफर्ट्स पाहायला मिळाले आणि म्हणून कदाचित ते विकेट मिळालंय, अन्यथा तिथे देखील चार मिळू शकल्या असत्या। आणि इथे प्रहार षटकार, पुढचा चेंडू अंतिम चेंडू असेल षटक दोन। यावेळी संपर्क तितका चांगला नाही, स्क्वेअर ऑफ द विकेट डॉट बॉल। यावेळी मात्र शेवटच्या चेंडूवर कोणत्या प्रकारची धाव नाही, मात्र विचार केला तर 20 धावा आल्यात, एक गडी बाद केलाय, खूप मोठं षटक पडलंय। नन्नू तो एवढा ठरलाय महागडा, मात्र अभिजित सावंत सारखी एक मोठा मोठी विकेट पाहायला मिळाली। दोन षटकं संपली, धाव फलकावर तब्बल 32 धावा, दोन गडी बाद 32, 32 लॉस ऑफ टू। आता त्याचा
पहिला सामन्यामध्ये आपण पाहिलं साई स्पोर्टला विजय सलामी देत असताना कॅलीला यावं लागलं नाही, आतिशला यावं लागलं नाही, श्रावण डोंगरेला देखील यावं लागलं नाही। जर विचार केला त्या त्या संघांचा तर श्रावण डोंगरे ओपनिंगला येतो, आतिशचा विचार केला तर इन ॲट थ्री येतो, आणि कॅलीचा विचार केला तर आई गावदेवी सापगाव संघासाठी ओपनिंगला येतोय। मात्र हे सगळे फलंदाज जेव्हा ग्रामीण ओपनमध्ये खेळतात तेव्हा मात्र त्यांचा फलंदाजीचा क्रम बदलून जातोय। काल देखील आम्ही पाहिलं अर्जुन बांगरला जो राणा स्पोर्ट्स बोर्सेती संघाकडून सलामीला येतोय, मात्र काल चौथ्या ते पाचव्या क्रमांकावर नीरज स्पोर्ट्स आसनगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळाला। आणि हेच आहे या शहापूर तालुक्याचं वैभव, आणि हेच आहे खऱ्या अर्थानं एस टी पी एलचं वैभव। जाऊया सामन्याच्या दिशेला। तिसरं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ होतं, हेमंत सोकांड येत आहेत वैयक्तिक दुसरं षटक, सामन्याचं तिसरं षटक घेऊन। स्ट्रायकर एंडला मुस्तफा शेख, मुस्तफा च्या बॅट मधून ब्रँडेड षटकार। कारण डावखुऱ्या शैलीचे फलंदाज आपल्याला नेहमी इम्प्रेस करतात हे आम्ही रात्री देखील सांगितलं, आणि यावेळी मात्र मुस्तफाच्या बॅट मधून एक कडक षटकार। रात्री आपण पाहिलं टीम राजे बॉईज संघाकडून खेळत असताना राजेश मडके सरांच्या बॅटमधून सर्वात दूरचा षटकार पाहायला मिळाला होता। आज मात्र त्याहीपेक्षा दूर चेंडू जाईल का? आज मात्र काटेकी टक्कर, बेस्ट वर्सेस बेस्ट यावेळी खेळवलं गेलंय। यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट पाहायला मिळालं, मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही, सुरेख चेंडू काढून घेतला गेलाय। कारण एक एक चेंडू देखील अतिशय मौल्यवान आहे, आणि ते हेमंत सोकांडे एक चेंडू मात्र निर्धाव टाकतायत, षटकारानंतर केला कम बॅक। यावेळी स्टेट ड्राईव्ह धावून येईल, क्षेत्ररक्षक असतील तिथे, एकच धाव मिळेल। आणि आता त्याचा रोशन वेकंडे त्या ठिकाणी धावून येत आहेत, आणि राणा स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर रोशन एक चांगला गोलंदाज आणि कधी कधी फलंदाजीसाठी देखील उपयुक्त ठरतोय, आज मात्र एन पी साठी आपल्याला पाहायला मिळतो मैदानावर। नीरज स्पोर्ट्सचा विचार केला तर बहुसंख्य प्लेयर्स हे राणा स्पोर्ट्सकडून आहेत, कारण ती टीम ज्या पद्धतीनं बांधणी झाली आहे, जे नवीन आणि तरुण तडफदार खेळाडूंचा भरणा केला गेला आहे। एन पीचा विचार केला तर इथे देखील शहापूर तालुक्यातील मातब्बर खेळाडू पाहायला मिळतात, आणि जर विचार केला आपण शौर्य वॉरियर्सचा तर तिथे देखील खूप सारे मातब्बर खेळाडू पाहायला मिळतात। शहापूर ग्रामीण क्रिकेटचा वैभव आम्हाला मात्र तिथे पाहायला मिळतं। येस, हेमंत सोकांडे करतायत कम बॅक, पहिल्या चेंडूवरच्या षटकारानंतर पुढील तीन चेंडूंवर फक्त खर्च केली एक धाव, 39 धावा आतापर्यंत। चेंडू झेलसाठी गेले नाहीत, मात्र एकच धाव मिळेल कल्पेश जाधव च्या बॅट मधून, मिड विकेटला टार्गेट केलं होतं, चांगला फटका होता, मात्र तितक्या चांगल्या धावा मिळाल्या नाहीत, एकच धावीवर समाधान मानावं लागलं। मुस्तफा यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला, कारण याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार वसूल केला होता, मात्र त्यानंतर जास्त धावा खर्च केला नाहीत। इथे पाहूया हेमंत सोकांडे या षटकातील अंतिम चेंडू घेऊन चाललेत, किती धावा मिळतील। यावेळी चेंडू स्क्वायर लेगला, कोणत्या प्रकारची धाव नाही, क्या बात आहे। हेमंत सोकांडे पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, म्हणजे त्यानंतरच्या पाच चेंडूंवर फक्त खर्च केल्यात दोन, आणि तीन चेंडू डॉट, याला म्हणतात गोलंदाजी, याला म्हणतात कम बॅक। धावफलकावर फक्त आणि फक्त 40 धावा, तीन षटकं आणि जवळजवळ 13.33 सरासरीनं 40 धावा इथे पाहायला मिळतात, आणि ही सरासरी जर पुढे चालू राहिली तर कमीत कमी 90 ते 95 धावा आपल्याला पाहायला मिळतील। मात्र तिथपर्यंत पोहोचावं लागेल, दिल्ली अभी बहुत दूर आहे, तिथपर्यंत पोहोचावं लागेल। समोर मात्र मातब्बर फलंदाज आहेत, मात्र त्यांनाच तोडीस तोड जशाच तसं गोलंदाजीचा मारा देखील पाहायला मिळेल। कारण मँडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, नंदूच्या त्या षटकावर थोडासा हल्ला बोल केला होता अभिजित सावंत यांनी, आणि उरलेलं काम मला वाटतं
कल्पेशन केलं होतं एक षटकार, त्याच्या बॅटमधून देखील वसूल झाला होता। मग तो इथून पुढे थोडंसं जाणीवपूर्वक आणि डोकं शांत ठेवून गोलंदाजी करावी लागेल। गोलंदाजी मार्गवर रुपेश फर्डे। संदेश स्पोर्ट्स चेरवली संघाचा हा खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू आज मात्र एन पीचं रिप्रेझेंटेशन करतोय, एन पीला रिप्रेझेंट करतोय। पाहूया काय कामगिरी होईल। रुपेश चॉकलेट बॉय ऑफ संदेश स्पोर्ट्स चेरवली। आत्ताच नुकताच लग्न बेडीमध्ये नक्कीच अडकलाय, मात्र क्रिकेटचं हे समीकरण नेहमीच मैदानावर घेऊन येतंय। नक्कीच लाईव्ह पाहत असतील वहिनी देखील या सामन्याला। रुपेश जाऊया सामन्याच्या दिशेनं, षटक क्रमांक 4 होती सुरुवात। रुपेश टू कल्पेश, एस एच ग्रुप। ओ माय गुडनेस, ह्यूज ट्रेमेंडियस मार्वलस मॉन्स्ट्रस षटकार। यावेळी मात्र ब्लास्ट, इथे मात्र आलाय षटकार, कारण धावांचा ओघ वाढत राहील, कारण प्लॅटफॉर्म सेट आहे। जेव्हा जेव्हा प्लॅटफॉर्म सेट केला जातो तेव्हा तेव्हा उर्वरित फलंदाजांना येऊन मात्र आयसिंग द केक असं म्हणतात त्याला, फिनिशिंग टचेस द्यावे लागतात। अजून खूप सारी षटकं शिल्लक आहेत, मात्र पहिलं चेंडवर झालाय मोठा वार। कमबॅक करावं लागेल, मागच्या षटकातील देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, मात्र पहिला आणि दुसरा षटक पाहिलं तर चौकार पहिल्या चेंडूवर। क्या बात आहे, स्लोवर वनचा मारा केला गेला, व्हेरिएशन पाहायला मिळालं, फसवलं गेलं फलंदाज कल्पेश जाधवला, कारण मागच्या चेंडूवर एक खणखणी षटकार पाहायला मिळाला होता। कारण आपण जर पहिली दोन सर षटकं पाहिली, षटक क्रमांक एक हेमंत सोकांडेनं हाताळलं होतं पहिल्या चेंडूवर वाईट, नंतर आला होता चौकार, आणि दुसरं षटक नंदून हाताळलं तिथे देखील चौकार। मग पुढची दोन षटकं पाहिली तर षटकारानं केली सुरुवात आणि त्यानंतर झाला कमबॅक। टायगर स्पोर्ट्सचा टायगर देखील आहे समोर, मयूर दिनकर आमच्या डावीकडे लॉंग ऑफ रिजनला। ओ यावेळी क्षेत्ररक्षक असतील रोशन, चेंडूला थांबवला गेला, क्या बात आहे, कॉन्ट्रीब्युशन 100% डेडिकेशन 100% कमिटमेंट रोशन वेखंडे। आपण पाहिलं कालच्या खेळामध्ये सलाम शेखला पाहिलं, आणि अर्थातच नीरज स्पोर्ट्स आसनगावकडून खेळत असताना अगदी उभा राहतोय कबर स्वीपरला, चेंडू अडवतोय लॉंग ऑनला, काय कमिटमेंट आहे त्या सलामची, आणि तीच कमिटमेंट पाहायला मिळते या घडीला रोशन वेखंडे या खेळाडूकडून। रुपेश थोडं कमबॅक पाहायला मिळालंय, मुस्तफा येतोय स्ट्रायकर इंडला, मुस्तफा डावखुऱ्या शैलीचा फलंदाज षटकाराने डील करतोय, मात्र इथे रुपेशला थोडंसं विचारपूर्वक चेंडू फेकावा लागेल, कारण एक चुकीचा चेंडू देखील खूप सारं परिवर्तन घडून आणेल। आणि अर्थातच रुपेश टू मुस्तफा, चांगली कामगिरी पाहायला मिळते, चांगली धावसंख्या देखील पाहायला मिळते। रिवर्स अटेम्प्ट, मला वाटतं सध्या तरी घी सीधी उंगली से येत आहे, मी मात्र उंगली टेढी करण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात आपल्याला फाईन झोनमध्ये पाहायला मिळाली। रुपेश चांगली कामगिरी, पहिल्या चेंडूवरच्या षटकारानंतर पुढील तीन चेंडू आल्या दोन, आणि हीच अवस्था होती हेमंत सोकांडेच्या गोलंदाजीवर देखील। मागील षटक आपण पाहिलं, पहिला चेंडूवर षटकार, तिथून मात्र पुढे कमबॅक। मुस्तफा ऑफ स्टंपवर खेळायचा प्रयत्न केला जाईल, कारण लेग स्टंपवर पडला तर चेंडू थांबणार नाही। ओ फटका फसलाय, येईल का क्षेत्ररक्षक चेंडू खाली, येस इट इज, वन मोर विकेट डाऊन। इथे मात्र मुस्तफा सलामीचा फलंदाज जातोय डगआउटच्या दिशेला, त्याच्या बॅट मधून आल्या फक्त आणि फक्त 12। आणि अर्थातच सॉरी 11 धाव आहेत, एक धाव मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेली होती बाईच्या रूपानं, आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे। आणि अर्थातच चला लगेच आता क्षेत्ररक्षण आपलं सजवायचंय टीम एन पी। क्या बात आहे, स्कोरचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय तब्बल आणि तब्बल 48 धावा 48 रन्स, चौथं षटक अजूनही समाप्त झालं नाहीये, एक चेंडू शिल्लक, रुपेश पर्डेने केलंय कमबॅक, पहिल्या चेंडूवर षटकार, पुढील चारवर फक्त दोन आणि एक महत्वपूर्ण विकेट मुस्तफा शेखचे। जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज पाहायला मिळत आहेत, किशोर पटोले मेजर, आई गावदेवी अंबरजे, नक्कीच बिलॉंग करतात अंबरजे टीम कडून, मात्र आज खेळतायत शौर्य वॉरियर्स साठी। किशोर पटोले यांचा धर्मवीर चषक सापगावच्या मैदानावरची ती दोन अर्धशतकं,
विसरू शकणार नाहीत। मात्र इथे दिवस वेगळा, संघ वेगळा, स्पर्धा वेगळी आहे आणि वेळ देखील वेगळी आहे। पहिला चेंडू ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता, पॅड वर आदळला चेंडू, मात्र कोणत्या प्रकारची धाव घेतली जाणार नाही। मला वाटतं धाव मिळू शकली असती, मात्र मागच्या चेंडूवर गडीबाद झालाय आणि दोनही या गोलंदाजांनी कमाल केली आहे। पहिल्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकत असताना पुढील पाच चेंडूंवर दोन दोन धावा खर्च करत असताना ह्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा येताना दिसतील आठ। पहिलं षटक हेमंत सोकांडे बारा धावांचं, नन्नू अतिशय महागडा वीस धावा, हेमंत सोकांडेचं दुसरं षटक आठ धावांचं, अर्थात वीस धावा हेमंतच्या दोन षटकांमध्ये। मात्र गडी बाद केले एक आणि रुपयेचा विचार केला तर आठ धावा तर पहिल्या षटकात दिले आहेत, मात्र एक महत्त्वपूर्ण गडी देखील बाद केला आहे। आत्तापर्यंत बाद होणारे फलंदाज अभिजित कुडव, अभिजित सावंत, मुस्तफा शेख आणि ह्या गडीला मैदानावर दोन टायगर आहेत। एक पाहिलं अंबरजी टीमचा संघनायक किशोर पटोले मेजर आणि भातसई स्पोर्ट्स भातसई संघाचा संघनायक शहापूरचा टायगर अर्थात कल्पेश जाधव। ही धावसंख्या अगदी पुढे राहील, बाराच्या सरासरीनं या धावा पाहायला मिळतात। 12.25 सरासरी जवळजवळ 48 आहेत बाराची सरासरी आहे। चार षटकं संपलीत आणि चार षटकांचा विचार केला तर हल्ला बोल देखील झाला आहे आणि कमबॅक देखील सेम टाईमला करताना पाहायला मिळालेत। इथे जाऊया गोलंदाजी मार्गवर, गोलंदाज नन्नूवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला गेलाय। पहिलं षटक महागडं होतं, मात्र अभिजित सावंत यांना माघारी पाठवलं होतं, नशिबाची विकेट होती, हेमंत चोकांडे तिथे हजर आणि अगदी निसट्टा झेल पकडत ते विकेट मिळालं होतं। मात्र विकेट विकेट आहे, नावावर मात्र कोणाच्या तर नन्नूच्या आहे। पुढचा चेंडू पाचवं षटक मार्गस्थ, पहिला चेंडू ब्लास्ट समोर कल्पेश जाधव, गेला यावेळी चेंडू हवाई सफर सिक्सर। जर विचार केला तर सलगची तीन षटक पहिल्या चेंडूवर षटकारानं सुरू झालीत। हेमंत सोकांडे पहिल्या चेंडूवर षटकार, षटक क्रमांक तीन, षटक क्रमांक चार रुपेश फर्डे पहिला चेंडू षटकार आणि षटक क्रमांक पाच अर्थातच नन्नू सुरुवात षटकारानं। मात्र कमबॅक कसं करायचं हे मात्र रुपेशनं आणि हेमंत सोकांडेनं दाखवलंय, नन्नूला ते करून दाखवावं लागेल। नन्नू कारण 20 आणि 6 26 धावा सात चेंडूंमध्ये वसूल झाल्यात नन्नूच्या गोलंदाजीवर, डगआउट खूप हॅपी आहे। जरी मुस्तफा माघारी आला असेल, जरी अभिजित सावंत, अभिजित कुडव हे देखील माघारी आले असतील, मात्र माहिती आहे समोर दोन बलाढ्य फलंदाज आहेत। यावेळी मात्र लॉंग ऑफला रुपेश चेंडूला थांबवतोय, एकच धाव मिळेल। इथून पुढे सिंगल सिंगल कन्सिस्ट करावे लागतील नन्नू, नाहीतर ही धावसंख्या अवाक्याच्या बाहेर निघून जाईल टीम एन पीचा विचार केला तर। एन पीकडे देखील खूप सारे मातब्बर फलंदाज आहेत, मात्र मित्रांनो एकदा का मोठा धावांचा डोंगर आला की आपोआपच जसे चेंडू कमी होत जातील तसं दडपण मात्र येत जाईल, यात काही शंका नाही। आणि या एका धावेनं परिवर्तन, धावपलक जाऊन पोचतंय 57 धावा 57 रन्स, चांगली धावसंख्या पाहायला मिळते। इथून पुढे विकेट वाचवतील, कारण इथून पुढे कल्पेश जाधवची विकेट मात्र घेण्याचा प्रयत्न होईल एन पीकडून। कारण कल्पेशाने इथे पाहिलं तर किशोर मेजर, जर विचार केला दोघांच्या नावांचा हवाई सफर एस पी एल सिक्सर। ह्या वेळी मात्र ह्या षटकातला दुसरा षटकार येत असताना कल्पेशच्या बॅटमधून, कल्पेशचा विचार केला तर त्याच्या बॅटमध्ये आत्तापर्यंत चार षटकार, तीन सिंगल, 27 धावा। विचार केला तर चेंडू फक्त फेस केलेत सात, 27 धावा। कल्पेश आणि किशोर एकाच नाव राशीचे दोन फलंदाज यावेळी मात्र मैदानावर टीम शौर्य वॉरियरसाठी। यावेळी मात्र बल्ले बल्ले होत असताना, कारण षटकारांनी डील होत आहे। पुढचा चेंडू असेल नन्नू, ओ गई 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 गई, यावेळी चेंडू निघून गेलाय मला वाटत जवळ जवळ 110 मीटर दूर। कारण नक्कीच इथे पाहिलं तर चेंडू अतिशय उंच गेला होता, उंचीचा तर अठ्ठा होता, मात्र मिळेल षटकार कल्पेश जाधवच्या बॅटवर आलाय हा पाचवा षटकार। चेंडू शिल्लक आहे एक,
यावेळी अंतिम चेंडूसाठी काय रणनीती असेल? ननूच्या ज्या धावा मोजल्या ना, तर या षटकात पण आतापर्यंत 20 आल्यात. आणि या षटकामध्ये मला वाटतं सॉरी 21 धावा आल्यात आतापर्यंत ननूच्या या षटकात, 21 पहिल्या षटकात 20. जर या प्रकारच्या जर धावा खर्च केल्या तर 100 धावा काही जास्त दूर दिसत नाहीये, कारण इथून पुढे जवळजवळ 13 चेंडू शिल्लक आहेत आणि समोर कल्पेश आणि किशोर. पुढचा चेंडू अंतिम चेंडू षटक क्रमांक 5. यावेळी अलॉंग दी कार्पेट रुपेश आहे, थांबेल का? थांबेल नक्कीच. सुरेख क्षेत्ररक्षण. आपण पाहिलं ना तर जेव्हा जेव्हा चेंडू ग्राउंडवर राहिलाय तेव्हा तेव्हा एक धाव खर्च केली गेली आहे, आणि जेव्हा चेंडू हवाई सफारीवर गेलाय तेव्हा मात्र नाबिला जे क्षेत्ररक्षकाचा आणि चौकार देखील पाहायला मिळालेत, धावपलकावर पाहायला मिळत आहेत. तब्बल 70 धावा, षटक झालीत 5 षटकात जवळजवळ 70, 14 ची सरासरी इथे राखली गेली आहे. जर विचार केला तर दोन षटक एका षटकामध्ये हेमंत दुसऱ्या षटकात 8, रुपेशनं 8 दिल्या होत्या, मात्र नन्नून त्यांना सर्वांना पुढे घेऊन गेलाय की तुम्ही देखील माझ्यासोबत चला. धाव फलक जर पाहिलं तर जवळजवळ 70 धावा नन्नूच्या एकट्याच्या खात्यावर 42 धावा आहेत या 70 मधल्या. 21 सरासरीनं जर धावा दिल्यात, ऍग्रिगेट सरासरी 14 ची आहे. यावेळी जादुई गोलंदाज राणा स्पोर्ट्ससाठी खेळतोय, मात्र आज NP साठी रोशन वेखंडे. आणि जर रोशनकडे आम्ही जेव्हा जेव्हा पाहतो, जेव्हा जेव्हा नाणेफेकीसाठी येतो, रोशन खाली पाहत असतो, कारण काहीतरी कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये सतत फिरत असतात. आणि यावेळी काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल रोशन, कारण धावसंख्या आवाक्या बाहेर जात असताना 70 धावा केवळ 5 षटकांमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. शेवटचे 12 चेंडू असतील, 2 षटक आहेत. हे षटक तर मात्र तुझ्या वाट्याला आलंय, ते षटक काढावं लागेल, धावा रोखावे लागतील, मात्र रोखता येतील का? समोर शहापूरचा टायगर कल्पेश जाधव आणि साथ देत आहेत नॉन स्ट्रायकर एंडला अर्थातच किशोर पडोले. चला रोशन टू कल्पेश, काय होईल का चमत्कार? फसलाय 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 आणि झटका बसलाय टीम शौर्य वॉरियर्स कल्पेश जाधव बॅक टू द पवेलियन. रोशन मी म्हटलं होतं जादुई गोलंदाज आहे, चमत्कार होईल का असं चेंडू रिलीज करण्यापूर्वी सांगितलं होतं आणि झाला चमत्कार. कल्पेश जाधवला सांगितलं टाटा बाय बाय स्टील नाऊ, सध्यासाठी बाय बाय. यावेळी मात्र शहापूर तालुक्यात जल्लाद या नावानं फेमस विजय पस्टे मॅन फ्रॉम अल्याणी, साई स्टार अल्याणी संघाचा हा स्टार आज शौर्य वॉरियर्स साठी काय करेल का? कारण प्लॅटफॉर्म सेट आहे, हा प्लॅटफॉर्म तर सेट आहे, मात्र प्लॅटफॉर्मवर गाडी कोणत्या रफ्तारनं चालवली जाईल हे मात्र पाहायला लागेल. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल विजय पस्टे. कल्पेश जाधवच्या बॅटमधून 34 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, चांगली फलंदाजी मुस्तफाने देखील केली, अभिजित सावंत यांनी देखील केली, आणि यावेळी किशोर मेजर आणि साथ दिली जाईल इथे विजय पस्टे, नावात विजय मात्र समोर जादुई गोलंदाज रोशन वेखंडे. पुढचा चेंडू षटक क्रमांक 6. यावेळी हवाई सफर, पुन्हा एकदा चेंडू गेलाय हवाई सफारीवर, मिळतील 6 धावा. यावेळी हल्ला बोल विजय पस्टे जल्लाद, पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट, 76 धावा. षटकारानं डील होतंय आणि काय डिलिंग चालू आहे. जर आत्तापर्यंतचे षटकार मोजले तर आमचे स्कोरर काही क्षणात सांगतील आत्तापर्यंतचे षटकार या इनिंग्स मधले. 8 षटकार आत्तापर्यंत या इनिंग मध्ये पाहायला मिळालेत. तुम्ही टाटा IPL सारख्या मॅचेस पाहता तिथे संपूर्ण इनिंगमध्ये कधी कधी 4 किंवा 5 षटकार पाहायला मिळतात. इथे पहिल्या इनिंगमधील काही चेंडू शेष आहेत, जवळजवळ या षटकातले 2 चेंडू झालेत आणि अंतिम 10 चेंडू शिल्लक आहेत. या 10 मधील मला तर 5 षटकार दिसतात, कारण समोर विजय पस्टे थांबला ही 10 चेंडू, तर 5 तर षटकार पाहायला मिळतील.
चला सुरुवात करायची, जास्त वेळ घेऊ नका। विजय रोशन विकेट नंतर मात्र आणि षटकार येणं साहजिकच आहे, कारण चेंडू कमी राहिलेत आणि इथून पुढे मात्र आपल्याला हा हल्ला बोल पाहायला मिळेल, कारण पहिल्या चेंडूपासून हल्ला बोल झालाय। नंदूनं खूप साऱ्या धावा खर्च केल्यात, यावेळी मात्र थर्ड मॅनला चेंडू जातोय। घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल विजय पस्तीच्या बॅट मधून, स्ट्राईक होईल रोटेट, किशोर पटोले येतील स्ट्रायकर एंडला। अमेझिंग अमेझिंग क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण कधी कधी एक एक धावेसाठी संघर्ष करावा लागतो, कधी तर अगदी आरामात एखादा षटकार मिळून जातो। रोशन कमबॅक करेल का, कारण आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, मात्र कल्पेश जाधव सारखा एका मातब्बर फलंदाजाला डगआउटच्या दिशेला पाठवले। कारण जेव्हा जेव्हा भोरशेती आणि भातसईच्या आम्ही मॅचेस पाहतो तेव्हा तेव्हा कॉन्टेस्टमध्ये हेच चालतं की कल्पेशची विकेट कोण घेईल, आणि बऱ्याचदा या कल्पेशला माघारी धाडण्याचं काम रोशननं केलंय। आणि यावेळी मात्र रोशननं मात्र ते काम पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं केलंय। आणि किशोर पटोले डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, रोशन पुन्हा एक पुढचा चेंडू घेऊन जाईल, चौथा चेंडू षटक क्रमांक 6 खेळवला गेलाय, इथे मात्र कमबॅक। जर मागील 4 षटकांचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये षटकार आले आणि त्यापैकी 3 षटक तर षटकाराने सुरू झाले, हे षटक मात्र विकेटने सुरू झाले। कनेक्शन तितकं चांगलं नव्हतं म्हणून, अन्यथा तो देखील षटकार जाऊ शकला असता, आणि अर्थातच समोर मातंबर फलंदाज असताना षटकार साहजिकच आहेत। रोशन हे षटक मात्र उर्वरित 2 चेंडू काढावे लागतील, कारण हे 2 चेंडूंवर भवितव्य असेल, कारण किती धावांपर्यंत मजल मारतील। बोट फिरवली, बॅट फिरवली, रुपेश पोचणार नाही, चेंडू निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, किशोर पटोलेच्या बॅट मधून आलाय हा पहिला वहिला षटकार। विजयच्या 7 किशोरच्या 7, जर दोघांचा विचार केला तर विजयचा पहिला षटकार नंतर सिंगल, आणि किशोर पटोले पहिला सिंगल दुसरा षटकार, क्या बात आहे, अपोजिट आहे मॅच मधलं क्रॉस मल्टिप्लिकेशन। अंतिम चेंडू यावेळी मात्र पंचांना दिलं काम, वाईड अवांतरची धाव, धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 84 रन्स। कालच्या खेळामध्ये 86 धावा आपल्याला नीरज स्पोर्ट्सच्या पाहायला मिळाल्या होत्या, आणि आता मात्र त्या धावसंख्येला ओव्हरटेक केलं जाईल। स्ट्रेट स्ट्रेट हेमंत बॉल घ्या, आणि अर्थातच षटक झाले महागडं, या षटकात देखील धावा आल्या तब्बल 20, आणि विचार केला तर 90 धावा या स्पर्धेचा हायेस्ट टोटल। अभिजित सावंत जात आहेत ड्रिंक्स ब्रेक घेऊन, आणि आता त्याचा काय रणनीती शेवटच्या षटकामध्ये असेल, शतक पार नक्कीच होणार यात काही शंका नाही, कारण शेवटचं षटक कोणी जरी हाताळलं तरी देखील समोर किशोर आहे आणि विजय आहे। 2 षटकार तर 4 चेंडूंमध्ये नक्कीच होत आहेत, 6 चेंडूंमध्ये, आणि अर्थातच ती धावसंख्या 100 पार जाईल तेव्हा मात्र काम दिलं जाईल। हेमंत सोकांडे, मयूर दिनकर या खेळाडूंना मात्र दडपण पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीनं खेळ झालाय आपण पाहिलं, अभिजित सावंत 4 धावांनी बाद झाले, सॉरी अभिजित कुडव 4 धावांवर बाद झाले, त्यानंतर मुस्तफाच्या बॅटमधून 12, अभिजित सावंत यांच्या बॅटमधून 15, आणि कल्पेश जाधवच्या बॅटमधून 5 षटकारांसह 34, आणि किशोर पटोळेच्या 3 चेंडूंवरच्या 13, विजय पस्तेच्या 2 चेंडूंवरील 7 जर विचार केला तर इथून पुढे 100 अधिक धाबा पाहायला मिळत आहेत, मात्र चेस करत असताना खूप मोठं दडपण असेल टीम NP वर। नाणेफेकी जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय, आणि आत्तापर्यंत तर सार्थ ठरलाय फलंदाजीचा निर्णय शौर्य वॉरियर्ससाठी, मात्र प्लॅनिंग करावं लागेल मित्रांनो। चला अंतिम षटक घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, आणि हे षटक
कोण हाताळेल आणि आता त्याचा आपण सलामीचा फलंदाज पाहिला मुसा यांचेच भाऊ अख्तर शेख भेदक गोलंदाजी करावी लागेल अख्तर धाबा वाचवावे लागतील शंभराच्या आत राहिल्या तर मात्र एक पॉझिटिव्ह माइंडसेट आणि सायकोलॉजिकली त्या धावसंख्येचा विचार केला जाईल मग तर शंभरी पार जरा जेव्हा जाईल तेव्हा नक्कीच सचिन सर या धावा नक्कीच डोकेदुखी ठरतील सेकंड इनिंगमध्ये कारण खूप साऱ्या धावा इथं आम्हाला पाहायला मिळाल्यात अख्तर शेख पहिला चेंडू अंतिम षटक षटक क्रमांक 7 समोर विजय पस्ते ओ अवे फ्रॉम द बॉडी अवे फ्रॉम द स्टंप वाईड न केली सुरुवात आठवण झाली षटक क्रमांक 1 ची हेमंत सोकंडेने सुरुवात केली होती वाईड न आणि ती सुरुवात अख्तर शेख पहिल्या आणि शेवटच्या षटकाची सारखी सुरुवात पाहायला मिळेल तिसऱ्या चौथ्या पाचव्या षटकाची सारखी सुरुवात पाहायला मिळेल ओ या वेळी गगनाला भिडलाय चेंडू विजय विजय नो बॉल आणि सोबत एक तोफा अजून एकही चेंडू झाला नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचा चेंडू न फेकता धावा खर्च केला तब्बल 8 या पद्धतीनं जर गोलंदाजी झाली आणि आता त्याचं 98 रन्स टू शॉर्ट फॉर टीम सेंच्युरी सांघिक शतकासाठी फक्त 2 धावांची गरज षटकार जर मोजले पुन्हा एकदा मोजले जातील 10 वर षटकार झालेत 60 धावा प्लेन त्या षटकाराने आल्या चौकारही खूप सारे आहेत अख्तर शेख 7 चेंडू कसे फेकावे प्रश्न पडला असताना यावेळी रुपेश धावत जातो चेंडूवर आणि थांबवला गेला चेंडूला एक धाव मिळेल फ्री हिटचा फायदा घेता आला नाही मात्र एक धावेनं 99 हॅलो अख्तर शेख दडपण असेल किशोर यावेळी अलोंग दी कार्पेट चेंडूला खेळत असताना हेमंत चेंडूला थांबवतोय मात्र 2 धावा थांबू शकणार नाहीत झाल्यात 100 101 धावा 101 यावेळी मात्र सुरेख कामगिरी 4 गडी गमावत 101 धावा आणि या स्पर्धेतला उच्चांक कारण आत्तापर्यंत 86 चा होता आता तो जाऊन पोचलाय तब्बल 101 अख्तर विचार करावा लागेल अजून 4 चेंडू फेकायचे आहेत मित्र कारण समोर 2 असे फलंदाज आहेत की ज्यांनी कहर केलाय जर किशोरचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि विजय पस्तीच्या बॅटमधून देखील 2 षटकार आहेत 15 धावा किशोरच्या आणि 14 धावा विजयच्या बिगी मॅक्सिमम षटकार डीलिंग झालंय षटकारांचं मला वाटतं करार केला की काय षटकारासोबत येईल त्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडायचंय कोणाला सोडवलं नाही आज कोणी सुटला नाही जर हेमंत सोकंडेचा विचार केला त्यालाही 2 षटकात 20 आल्यात रुपेशचा विचार केला एकच षटक आता 8 आल्यात नन्नूचा विचार न केलेलाच बरा कारण 42 धावा तब्बल 2 षटकांमध्ये खर्च केल्यात आणि रोशननं पहिल्या चेंडूवर तिथे आपण कल्पेशला बाद केला खरं पण त्यानंतरची जर पाहिलं तर तब्बल 20 धावा आल्यात आणि अख्तरचा विचार केला तर 3 चेंडूंवरच खर्च केल्यात तब्बल आणि तब्बल 16
अत्यार या वेळी मात्र ओ काय घडलंय पाहायला मिळेल. तुमचं कॅली सांगतील वॅलिड बॉल. आणि अर्थातच धावपलकावर धावा पाहायला मिळतात. 107 डॉट बॉल. अंतिम दोन चेंडू आहेत. अख्तर कोणत्या प्रकारे हाताळेल प्रश्न तर अजून संपलेला नाही आहे. कारण प्रश्नाचं उत्तर डॉट चेंडू जर फेकले गेले तर एक चांगली कामगिरी ठरेल अख्तरच्या माध्यमातून. मात्र तरी दोन षटकार आलेत आणि इथून पुढून दोन चेंडूंवर एक तरी षटकार नक्कीच पाहायला मिळेल. कारण अंतिम दोन चेंडू शिल्लक. यावेळी अक्रॉस द बॅटनं लॉफ्ट केला चेंडूला. रुपेश आहे. चेंडूला फेकलं जाईल. कीपरकडे सांगितलं गेलंय आणि अर्थातच त्याच दिशेला चेंडू गेलाय. अंतिम चेंडू असेल 108 धावा. 108 लॉस ऑफ 4. चार गडी गमावत 108 धावा टीम शौर्य वॉरियर्स. कागदावर विचार केला तर एनपी मातबर दिसत असताना इथे मात्र कामगिरी खूप सुरेख केली गेली आहे शौर्याच्या माध्यमातून. कारण शौर्याकडे वॉरियर्स आहेत. अभिजित सावंत, अभिजित कुडव, मुस्तफा शेख, कल्पेश जाधव, किशोर पटोले, विजय पस्टे आत्तापर्यंत सुरेख कामगिरी. गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या गेल्या तर टीम एनपीचा विचार केला तर कारण एक चांगला मोमेंटम हवा असतो. तो मोमेंटम दिला होता नन्नून 20 धावा. अंतिम चेंडू लिडिंग एज आणि इथे नॉन स्ट्रायकर एंडला चेंडू फेकायला हवा होता. मात्र एक धाव मिळेल आणि एका धावाने धावपलकावर 109 110 रिक्वायर्ड. 110 धावांची गरज असेल. 42 चेंडू 110 धावांची गरज. मुस्तफा खूप मजबूत स्थितीत आहेत. अर्थातच गोलंदाजी चांगली करावी लागेल. आणि अर्थातच जर विचार केला तर पहिल्या इनिंग्समध्ये तब्बल 109 धावा झाल्यात. या स्पर्धेमध्ये प्रथमच पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपचा विचार केला जाईल. ऑरेंज कॅपमध्ये वासुदेव भोयर द मॅन फ्रॉम शिवम स्पोर्ट्स गेरसे
हा ऑरेंज कॅपचा मॅनकरी आहे, आणि जर पर्पल कॅपचा विचार केला तर शहापूरचा वंडर बॉय अर्थात अर्जुन बांगर 7 विकेट्स टॉपर आहे, त्यामागे समीर 6, बाली 4, ओमकारच्या 6, महेंद्रच्या 4, प्रकाशच्या 4 विकेटचा विचार केला तर पर्पल कॅप आहे अर्जुन बांगरकडे आणि ऑरेंज कॅप आहे वासुदेव भोईरकडे। मात्र आज काय घडेल का, होईल का काही चमत्कार आजच्या रात्रीमध्ये, कारण विचार केला तर खूप साऱ्या धावा इथे मात्र वसूल केल्या, 34 धावा सर्वाधिक यावेळी आजच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कल्पेश जाधवच्या बॅटमधून। आणि यावेळी पाहिलं तर सूरज विशे आणि हेमंत सोकांडे सलामीची जोडी, मात्र जर विचार केला टीम शौर्याचा तर खूप मातब्बर फलंदाज आहेत आणि मुरलेले फलंदाज आहेत। यावेळी मात्र या फलंदाजांना आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल, सूरज विशे आणि हेमंत सोकांडे। त्याचा जोडीदार सलामीवीर मात्र समोरच्या टीममध्ये आहे, विचार केला मुस्तफा आणि सूरज सलामीची जोडी आहे, मात्र आज दोघेही विपक्ष संघामध्ये आहेत। किशोर पटोले यांची फटकेबाजी, विजय पस्टेची फटकेबाजी, कल्पेश जाधवची फटकेबाजी, अभिजित सावंत यांची फटकेबाजी आणि या सर्वांच्या फटकेबाजीच्या जोरावर संघानं 100 पार धावसंख्या नेऊन ठेवली। 7 षटकं, फक्त 42 चेंडू आणि 109 धावांपर्यंत मजल मारली। मात्र जर विजयी व्हायचा असेल तर इथून पुढे 42 चेंडू आणि तब्बल 110 धावांची आवश्यकता, 110 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी। सचिन खोडकर सर हे देखील या टीम NP मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, मात्र कामगिरी करावी लागेल। अर्थात शौर्य वॉरियर्स संघाचे संघ मालक सन्माननीय नामदेवजी अधिकारी, आणि अर्थातच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण संघानं जी काही कामगिरी केली आहे पहिल्या सामन्यामध्ये आजच्या अर्थातच चांगली धावसंख्या उभी केली आहे। मात्र क्रिकेट, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे कोण कधी मेळ घालेल सांगता येत नाही। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज JP आणि अर्थातच प्रीतम जोशी, पहिला षटक समोर हेमंत सोकांडे, निर्णय झाला नाही हीच अवस्था हेमंत सोकांडेची झाली होती पहिलं षटक हाताळताना। रनअप तर घेतला होता मात्र थोडी माघार घेतली होती यावेळी, मात्र चांगली कामगिरी करावी लागेल। डोंगर आहे समोर, डोंगर पार करावा लागेल, मात्र डोंगर कसा पार करता येईल याचा देखील थोडा विचार करावा लागेल टीम NP चा विचार केला तर। पहिला चेंडू ऑन साइडला खेळून काढला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक असतील, थोडा फंबल, या फंबलचा रूपांतर झालाय 2 धावांमध्ये। दीपक होता तिथे, मात्र इथे एकच होती, तिथे मिळाल्या 2। पहिल्या सामन्यामध्ये GD गणेश डिंगोरेने इम्प्रेस केलं आणि अर्थातच तो सामना जिंकवला, आणि त्याच्या अगोदरच्या जर इनिंगचा विचार केला तर तिथे समाधान आणि ललित या 2 खेळाडूंना चांगली खेळी केली, धावा तितक्या सन्मानजनक नव्हत्या, मात्र वाईड दरम्यान फेकला गेलाय JP च्या माध्यमातून। अवांतरची धाव, ऑफिशियल्स प्लीज पुन्हा एकदा सिग्नल करा, किती धाव, 2 आहेत का, ओके थँक्यू, 2 धावा वाईड प्लस 1। चला जास्त वेळ घेऊ नका, अर्थातच चेंडू ठेवा अंपायर राव तुमच्याकडे, हा ठेवा तुमच्याकडे, आणि अर्थातच 2 धावा खर्च केल्या गेल्या। प्रीतम नक्कीच प्रीतम प्यारे यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये थोडंसं भरकटतोय आणि अवंतरच्या धावा खर्च करतोय। ओ
यावेळी काय घडेल, हवेत चेंडू, क्षेत्रक्षक दीपक मिसफील्ड केली होती मात्र यावेळी सुरेख झेल पकडलाय, बड़ी मछली जाल में हेमंत सोगांडे बैक टू द पवेलियन। यावेळी मात्र असा फलंदाज पोहोचलाय खेळपट्टीवर ज्याचं अंडरआर्म मध्ये देखील चांगलं नाव आहे, अंडरआर्मचा किंग म्हणून ओळखला जातोय विशाल। अगोदरच्या इनिंगचा विचार केला तर फटकेबाजी जरूर झाली होती मात्र खूप वेळ घेतला होता, जास्त वेळ घेतला गेला मित्रांनो, यापुढे मात्र पेनलाइज केलं जाईल। विशाल मोरगे पहिला चेंडू फेस करत असताना चेक केला गेला, प्रीतम कम बैक करतोय, दुसरा षटक जरा विचार केला तर नक्कीच कल्पेश जाधव तिथे पाहायला मिळतील कारण अगदी मिड ऑफला उभे आहेत आणि नक्कीच डिसिजन असेल या षटकानंतर मात्र कल्पेशला पाहता येईल। भातसाई स्पोर्ट्स भातसाई संघ यांचा विचार करत असताना आपण सुरेख गोलंदाजी आणि फलंदाजी इथे मात्र पाठलाग केला गेला मात्र दोन धावा रोकू शकणार नाहीत, या दोन धावांनी धाव फलकावर थोडंसं परिवर्तन, सहा धावा, पल्ला खूप मोठा आहे, अंतर खूप मोठं आहे, नक्कीच हायवेवर जाऊन नक्कीच गिअर शिफ्ट करून एक्सलेटरवर पाय द्यावा लागेल तर मात्र या धावांचा चेस करता येईल। सुरुवात चांगली द्यावी लागेल मात्र सुरुवात चांगली देण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं हेमंत सोकांडे तंबूच्या आशयाला परतलाय, सूरज विशे आणि विशाल मोरगे ही जोडी मात्र आम्हाला पाहायला मिळते। अक्रॉस द बॅटनं चेंडू खेळला, मिड विकेटला दीपक असेल, दीपकनं मात्र दोनदा मिसफील्ड केली मात्र झेल चांगला पकडला, ओ माय गुडनेस, तीन धावा। आणि अगदीच ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आपल्याला कृष्णा बॉईज संघाचा कर्णधार अर्थातच टीम साई स्पोर्ट्सचा हा चांगला खेळाडू श्रावण डोंगरे, स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय नऊ धावांवर आणि आतापर्यंत एक चेंडू शिल्लक असेल, नऊ धावा, हा अंतिम चेंडू असेल, नऊ धावा आल्यात, एक महत्वपूर्ण गडी देखील बाद केलाय विशाल यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला सलगच्या दोन चेंडूंवर दोन दोन धावा घेत एक अवांतरची धाव, चांगला फटकाय अलॉंग द कार्पेट, थोडं फंबल, एक धाव घेतली, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, यावेळी दोन होतील का, दोन देखील पूर्ण, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं, बरोबर षटक संपलंय, षटक क्रमांक एक समाप्त, या पहिल्या षटकांती धाव फलकावर पाहायला मिळत आहेत, अकरा धावा, इलेवन लॉस ऑफ वन, वन वन वन, अकरा धावांवर एक गडी बाद, तीन एक्के मात्र यावेळी स्कोअर कार्डवर। आणि इथे मात्र या संघाचा तुरुक्का एक्का विशाल मोरगे मात्र डावाला आकार देत असताना द्यावा लागेल आकार कारण यानंतर मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल तिथे सूरज विषय दुसऱ्या षटकासाठी, थोडासा विचार विमर्श होईल कोणाला गोलंदाजी दिली जाईल, सुरेख वेळेचं बंधन असेल मात्र मी म्हटलं होतं कल्पेश जाधव मला सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळेल आणि नक्कीच कल्पेश जाधववर दिली गेली जबाबदारी, बॅटनं सुरेख प्रदर्शन केलंय, पाच षटकारांसह चौतीस धावा बॅटमधून आल्यात मात्र यावेळी गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये यावं लागेल आणि एक चांगली कामगिरी करावी लागेल कारण खूप मोठं डोंगर आहे, अनसरमंटेबल माउंटेन म्हणता येईल मात्र ते सरमंट करावं लागेल, पार करावा लागेल जर विजयी स्वप्न पाहिलं असेल टीम एनपीनं। आणि नक्कीच खूप सारे गोलंदाज चांगले गोलंदाज आहेत मात्र गोलंदाजी करावी लागेल मित्रांनो। कल्पेश जाधव दुसरं षटक घेऊन येत आहेत, चला सुरुवात करायची आणि स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात सूरज विशे द मॅन फ्रॉम दसाई। यावेळी मात्र लॉफ्ट केलाय, शॉर्ट आर्म पुल केलाय, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, चौकार आणि यावेळी मात्र
लाइट्स ऑन होत असताना सेम टाइमला चेंडू बाउंड्री लाइनच्या बाहेर जात असताना लाइट झाल्यात ऑन आणि जणू काही सूरजनं हा सामना ऑन केला की काय या चार धावांनी धावपलकावर पाहायला मिळतात 15 धावा. नन्नूच्या गोलंदाजीवर जसा प्रहार झाला तसाच कोणत्या तरी एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल तर मात्र चांगल्या धावा येतील. एक मोमेंटमची गरज आहे टीम एन पीला. मिळेल का तो मोमेंटम? ओ यावेळी मात्र फाईन झोनमध्ये चेंडू जातो. लेगबाईच्या रूपानं एक धाव मिळेल घोषित क्षेत्रामध्ये. 16 धावा 16 लॉस ऑफ वन. कल्पेश जाधव मारू देणार नाही मात्र क्रिकेट सांगितलं जाते मुस्तफाकडून टाइम टू टाइम. ओ यावेळी टायमिंग तितकं चांगलं नाही आहे धाव मिळणार नाही आहे. संपर्क चांगला झाला नाही. संपर्क चांगला झाला आपण मागच्या षटकामध्ये मागच्या इनिंगमध्ये पाहिलं किती षटकारांची आतषबाजी झाली. कल्पेशच्या बॅटमधून तर एक खूप मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला होता. जवळजवळ 110 मीटरपेक्षा अधिक दूर हा चेंडू आणि सर्वात लांब द लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळाला होता. रात्री आपल्याला राजेश मडके सरांच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. यावेळी ब्लास्ट तिथे शतरक्षक. ओ माय गुडनेस तिथे मात्र झाली चूक. जरा आठवला मला हेमंत सोकांडे ज्या पद्धतीनं झेल पकडला होता इथे आपण जर विचार केला अभिजित सावंत यांचा. आणि ते धावा किती मिळतील या चेंडूवर? तर दोन सॉरी एकच धाव मिळेल. धावपलकावर 17 धावा. हा 17 कोणासाठी ठरेल खतरा पाहायला मिळेल. कारण जर समोरच्या संघाचा विचार केला शौर्य वॉरियरचा विचार केला तर खूप साऱ्या धावा पाहायला मिळाल्या. 109 धावा 109 जस्ट इन 42 बॉल्स. पटकन आणि मागच्या इनिंगमध्ये जर विचार केला तर आत्तापर्यंत एका इनिंगमधील सर्वात षटकार सर्वाधिक षटकार पाहायला मिळाले. ओ यावेळी पॉईंटच्या दिशेला मिस फील्ड आणि तब्बल 12 षटकार पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालेत. अर्थातच आत्तापर्यंतच्या एका इनिंगमधील सर्वाधिक षटकार 72 धावा केवळ षटकारांनी वसूल केल्यात. टीम शौर्य अठरा धावा. धावपलकावर कल्पेश जाधवचं अतिशय चांगलं षटक. पहिल्या चेंडूवर 4 आल्यानंतरच्या 4 चेंडूंवर 3. ओ स्ट्रेट ड्राईव्ह सेफ ड्राईव्ह चेंडूनं केली सफर इथे मात्र डाऊन द ग्राउंड. 4 धावा. सुरुवातही तीच शेवटही तेच. चौकारानं सुरुवात चौकारानं शेवट. षटक क्रमांक 2 धावपलकावर 22 लॉस ऑफ 1. एन पीचा विचार केला तर अजूनही मयूर दिनकर आहे, रुपेश पर्डे आहे, अख्तर शेख आहे, दर्शन वेकंड आहे सॉरी रोशन वेकंड आहे. गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय गोलंदाज हर्षल वाळिंबे. साई स्टार आलेली संघाचा हा स्टार. यावेळी मात्र शौर्य वॉरियरसाठी बोट फिरवली जातात चेंडूवर आणि अगदीच भगवा चषक मुगावचा विचार केला तर लाजवाब कामगिरी हर्षलनं केली होती त्या पूर्ण सिरीजमध्ये. आजही तीच अपेक्षा असेल. ओ
यावेळी मात्र लेट का चेंडू चालला स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार षटकार, छोटा पॅकेज, बड़ा धमाका, सहा धावा। या सहा धावांनी धावफलकावर परिवर्तन झाले, 28 धावा, 28 लॉस ऑफ वन। विचार तर करावा लागेल, पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 12 षटकार पडलेत आणि या इनिंग मधला आलाय हा पहिला वहिला षटकार। हर्षल इथे मात्र थोडंसं कमबॅक करावं लागेल मित्रा, आणि कमबॅक कसं करायचं हे नक्कीच हर्षलला माहिती आहे। बोटं फिरवली जातील, मात्र इथे टायमिंग झालंय। विशाल मोरगेच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार। समोरच्या टीम मधून 12 आलेत, आम्ही 10 तरी घेऊच, आणि तसं झालं तर मात्र एक चांगली कॉन्टेस्ट पाहायला मिळेल। सध्या तरी विशाल आणि हर्षल यांच्यामधली ही कॉन्टेस्ट, दोघांचा शेवटचा लेटर एल। ओ माय गुडनेस, यावे गॅप काढलाय मॅप आणि शोधलाय गॅप, चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री रफ, चार धावा। धावफलक यावे मात्र स्पीड पकडतंय एनपी च, 32 धावा। एनपी स्पोर्ट्सचा विचार केला तर पोटेन्शियल आहे, क्षमता आहेत, मॅच बॉल आला घ्यायचं कारण क्षमता आहेत, मतलब क्षमता दाखवाव्या लागतील टीम एनपीला। 110 धावांचं टार्गेट घेऊन उतरलेत, आत्तापर्यंतचा सफर तिसरा षटक मार्गस्थ असताना आत्तापर्यंत खेळलेत तब्बल 14 चेंडू आणि 32 धावा। एक गरीब बाद हेमंत सोकंडे दगावच्या आश्रयाला। एसटीपीएल शहापूर तालुका प्रीमियर लीग आणि शहापूरमधील ग्रामीण ओपनचा हा क्रिकेटचा महारणसंग्राम थरार अनुभवायला मिळतो। ओह जाऊ दिलाय चेंडूला, जास्त बोटं फिरवली, मात्र आशाभूत नजरेनं पाहिलंय इथे सूरज विशेनं आणि रिव्ह्यू घेतला गेला आहे व्हाईटसाठी, नक्कीच डिसिजन ऑन पेंडिंग। हॅलो, नक्कीच श्रावण सर आपण या जरा एक मिनिट, कारण सूरज विषय मध्ये आहेत आणि त्यामुळे तो क्लिअर होत नाही आहे चेंडू, आणि त्यामुळे आपण पंचांचा निर्णय पाहूया, पंच आपण निर्णय द्या। आणि अर्थातच पंचांकडून जो निर्णय येईल तो मात्र अंतिम असेल, कारण इथे एक प्लेअर मध्ये आल्यानं ते क्लिअर होत नाही आहे।
यस यावे मात्र चांगला चेंडू चांगला कमबैक वैलिड बॉल वैध चेंडू असेल आणि एक चांगला चेंडू डॉट बॉल वेळ गेलाय मात्र कमबैक हर्षल टू विशाल विशाल च्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला एक चौकार षटकार दोन डबल एक ट्रिपल पाहायला मिळालंय। चला सुरुवात करायची बोट फिरवत्या यावे मात्र पुन्हा एकदा बोट फिरवली गेली चेंडू आतमध्ये आला विशालला अक्षरशः आश्चर्यचकित केलं गेलं या चेंडूनं। वाटलं होतं संपर्क होईल मात्र कोणताही संपर्क झाला नाही चेंडू जाऊन विसावला अभिजित सावंत यांच्या हातांमध्ये। पहिल्या दोन चेंडूवर दहा आले असताना पुढच्या दोन चेंडूंवर दोन डॉट यावेळी फसलाय का काय फटका जातोय घोषित क्षेत्रामध्ये डॉ यावेळी मात्र एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात 33 धावा। खूप मोठा पल्ला गाठायचा अजूनही दूरचा प्रवास करायचा आहे टीम एनपीला हा प्रवास कसा होईल। आता मात्र लाईट्स ऑन झाल्यात इथून पुढे थोडासा संघर्ष कारण हा वेळ आहे अगदी ट्वी लाईट्सचा संधी प्रकाश असतो यावेळी मात्र थोडीशी अवघड स्थिती पाहायला मिळते आणि टीम एनपीचा विचार केला तर हवेचा फायदा घ्यावा लागेल कारण कालच्या संध्याकाळी देखील नीरज बोर्डनं खूप सारा फायदा घेतला होता हवेचा। सूरज सूरज एक सूर्य तिकडे मावळतोय मात्र एक सूरज इकडे मात्र तेजित होतोय बॅटनं इथे मात्र फायर करतोय पहिला षटकार त्याच्याही बॅटमधून धावपलकावर पाहायला मिळत आहे तब्बल 39 धावा तीन षटकं संपली 13 सरासरीनं 39 आणि जर आपण चला वेळ लावला गेला मित्रांनो आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि विचार केला तर टीम शौर्याच्या देखील तितक्याच धावा म्हणजे 40 धावा होत्या एक धाव एक्स्ट्रा होती जर विचार केला तर प्रवास चांगला सुरू आहे। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो वेळ कमी आहे शौर्य पॉवर प्ले बॅटिंगचा घोषित केला गेलाय या षटकामध्ये हर्षलनं दोन डॉट चेंडू फेकून देखील 17 धावा खर्च केल्यात दोन षटकार एक चौकार एक सिंगल थोडासा महागडा ठरलाय विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 दुसऱ्या षटकामध्ये 11 तिसऱ्या षटकामध्ये 17 खतरा कल्पेश जाधव वैयक्तिक दुसरं सामन्यातलं चौथं षटक घेऊन येत आहेत यावेळी मात्र ती कामगिरी करावी लागेल विकेटची गरज आहे विकेट महत्त्वाची असेल जर शौर्याचा विचार केला तर विकेट देखील एक एक्स्ट्रा गमावले एनपी शौर्यानं त्याच तेवढ्याच बॉलमध्ये चूक याला म्हणतात चूक कारण डोकं शांत ठेवावं लागेल दोन धावा या चेंडूवर मिळतील एक बॅटनं आणि एक अवांतर ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 41 धावा या घडीला पाहायला मिळतात मात्र त्याच जर धावा आपण पाहिल्या शौर्याच्या तर धावा झाल्या तब्बल 45 अप अँड डाऊन पाहायला मिळेल कारण षटक 3-4-5 षटकाराने सुरुवात केली होती शौर्यानं हरकत झाली की काय मात्र चेंडू निघून गेलाय सूरज एक सूरज डूब राय और दूसरा यह आग उकळ रहा है इथे लीडिंग एज खेळायचं होतं पुण्याकडे चेंडू आलाय मुंबईकडे आणि अर्थातच कहीं पे निगाह कहीं पे निशाणा मात्र एक धाव मिळते पॉईंटच्या दिशेला चेंडू गेला होता क्षेत्ररक्षक तिथे होते मुस्तफा चेंडूला थांबवलं गेलं फेकलं गेलं मात्र धाव एक अगदी वेगाने पूर्ण केली गेली विशाल इथे मात्र मिड ऑनला क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला चूक चेंडू निघून गेलाय दोन पूर्ण केल्यात दोनच धावा मिळतील झेल व्हायला होता तिथे मात्र झाली चूक चेंडू मला वाटतं दोन हातांमधून गेला की काय आणि तिथे मिड विकेटला फील्ड केला गेला डिप्लॉय केला गेला होता तिथे क्षेत्ररक्षक आणि अंदाज होता कल्पेशला की तिथे चेंडू जाईल का आणि नेमका झेल अगदी जवळून निघून गेलाय थोडासा
नर्वस फील करत असेल क्षेत्ररक्षक दीपक. दीपकचा विचार केला तर मिसफील्ड पण त्याच्याकडे पाहायला मिळाला. एक झेल चांगला पकडला गेला हेमंत सोकांडेचा, मात्र मिसफील्ड तीन केल्या गेल्या. मिसफील्ड नक्कीच क्षेत्ररक्षणावर देखील कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. कल्पेश जाधवचा यावेळी निर्णय झाला नव्हता चेंडू कुठे टाकावा आणि पर्यायनं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावं लागतंय. पुढचा चेंडू सफल यावेळी करताय गॅपमधून चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण निर्णय झाला होता धाव घेण्याचा. पण सुरजनं कॉलिंग केलं, गुड कॉलिंग, गुड कॉम्प्रोमाइज अँड गुड आय कॉन्टॅक्ट. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की कॉलिंग. इथे कॉलिंग चांगलं झालं, माघारी धाडलं विशालला, सांगितलं एकच धाव आहे इथे. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक चार. यावेळी मात्र वाईटच्या अतिशय जवळून चेंडू गेलाय आणि सूर्य गोलंदाजी. सुरुवात दोनने झाली होती आणि शेवट डॉटने झाले. पहिल्या षटकाची सुरुवात चारने, शेवट चारने. 45 धावा, 45 रन्स, चार षटक झालीत. अकरा पूर्णांक 25 सरासरीनं 45 धावा झाल्यात. मात्र इथून पुढे 18 चेंडू आणि तब्बल 65 धावांची गरज, 65 रन्स आणि खूप मोठा अंतर आहे. आणि जर विचार केला तर दुपटीनं तृप्तीनं धावा गोळा करायचे आहेत. मात्र यासाठी फक्त आणि फक्त एकच गोष्ट वाचू शकेल, षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. मागे फलंदाज चांगले आहेत, मात्र विशाल आणि सूरज इथून पुढे आपण प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल. आणि मी तर म्हणतोय इथे शौर्य वॉरियर्स मोठ्या फरकानं जिंकण्याचा प्रयत्न करेल. जर पहिला सामना पाहिला मी साई स्पोर्ट्सनं अगदी खूप सारे चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकला आणि अर्थातच तो फायदा त्यांना होईल पॉईंट टेबलवर. आणि शौर्यासाठी देखील एक चांगली संधी चालून आली आहे. चला यापुढचा सामना असेल हर्ष स्पोर्ट्स ठुणे विपक्षात साई स्पोर्ट्स. चला दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. दोन्ही संघांचे संघनायक लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे. हर्ष स्पोर्ट्स ठुणे फायनल ऑफिशियल कॉल. गोलंदाजी मार्कवर जे पी. यावेळी बाउन्सर फेकला गेलाय, तिखा बाउन्सर. उत्तर नव्हतं विशालकडे, कारण इथून पुढे प्रश्न प्रश्न आणि प्रश्न विचारले जातील, उत्तरं शोधावी लागतील टीम एनपी. अन्यथा या पहिल्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागेल. इथे मात्र तेच घडलंय, जायचं होतं पुण्याला, गाडी पकडली मुंबई आणि इथे मात्र डगआउटच्या दिशेला जावं लागेल. तिथे उभे होते मुस्तफा शेख, चूक करणार नाहीत. आणि मुस्तानं जरी झेल घेतला असेल मात्र अख्तर जातोय त्याचा भाऊ यावेळी मात्र स्ट्रायकर एंडला. क्रिकेट क्रिकेटमध्ये भाऊबंदकी नाही, क्रिकेटमध्ये नातं नाही. क्रिकेट क्रिकेट फक्त आणि फक्त वास्तवाचा खेळ. चला टॉससाठी यायचंय. हर्ष स्पोर्ट्स फायनल ऑफिशियल कॉल असेल आपल्याला, कारण या इनिंगच्या पहिल्या इनिंगच्या शेवटी तुम्ही यायला होता, उशीर केलाय. आपण लवकर लवकर यायचंय.
साई स्पोर्ट्स विपक्ष धा स्पोर्ट्स ठुणे प्रथम तू अख्तर अ अख्तर विजय पस्ते खूब मोटे हाथ विजय पस्ते चे आम्मी मन कानून के हाथ लंबे होते इतने विचार करता विजय पस्ते हाथ किती मोटे चेंडू कुठे गड़प झाला कळला नहीं अख्तर शेख बड़ी मछली जाल में बैक टू द पवेलियन इथून पुढे मात्र पत्त्यांचा सारखा अमोल मी आता जस्ट पाहिलं आणि अर्थात चांगला खेळाडू दीपक त्याचं नाव अमोल देखील आहे मित्रांनो कारण अमोल म्हणून मी त्याला जास्त ओळखतो वक्रतुंड खंडीचा बड़ा संघ आणि अर्थात त्या खंडीचा बड़ा संघाचा स्टार शोधून घेतलाय टीम शौर्य वॉरियर न खरा वॉरियर है जर ह्या वर्षीचा आदिवासी लॉट मध्ये जर विचार केला तर वक्रतुंड खंडीचा बड़ा ही टीम सर्वात यशस्वी टीम या शहापूर तालुक्यातली आणि अर्थात काय खेळला गेलाय आमदार चषक मुरबाड आणि तिथे देखील नाव कोरलं ओपनच्या लॉट मध्ये आणि त्याचा खरा शिल्पकार अमोल अर्थात दीपक आमच्या समालोचन कक्षाच्या डावीकडे गुणवंत खेळाडूंचा भरणा आहे आणि खऱ्या अर्थाने ती करडी नजर आहे आमच्या शहापूर तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनची पुन्हा एकदा फटका बसलाय क्रिकेट क्रिकेट आणि एट अनदर विकेट पर्टोले आणि इथे मात्र साधली गेली आहे विकेट हॅट्रिक प्रीतम जोशी प्रीतम प्यारे हॅट्रिक मयूर दिनकर आल्या पावली परत डगआउटच्या दिशेला यू शुड हॅव द सेन्स ऑफ क्रिकेट मागच्या चेंडूवर जर आपण विकेट गमावली आहे तर पुढच्या चेंडूवरचा हा फटका किती चुकीचा हे मात्र स्वतःला विचारावं लागेल मयूरला कारण हा जरी दबाव असेल मित्रांनो मात्र दबावामध्ये चांगली खेळ करता येते सामन्यात जरी समोर संकट संघर्ष असेल तरी वैयक्तिक स्वतःची कामगिरी तर बदलता येते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आपण आय पी एल सारख्या मोठ्या मॅचेस पाहतोय समोर पराभव दिसतोय तरी पण एखादा फलंदाज शेवटपर्यंत आपली खेळी बहारतोय मात्र इथे केली चूक मयूर दिनकरनं केली चूक अख्तर शेखनं देखील सलग तीन गडीबाद यावेळी मात्र रुपेश यावेळी मात्र अलोंग द कार्पेट खेळला गेलाय तिथे शतक किशोर आणि त्यांना साथ देत आहेत तिथे विजय पस्टे दोन धावांचं योगदान आणि अर्थातच वेड लॉक म्हणतात ना वेड लागलं आणि वेड लॉक वेडिंग मॅरिड लाईफ सुरू आहे रुपेश पर्डे विचार केला तर यावेळी मात्र मैदानावर क्रिकेटची दुनियादारी ओ क्या बात आहे समजू शकले नाही किपरची मात्र इथं कौतुक होईल कारण हातामध्ये खूप मोठे ग्लोव्ज आहेत चेंडू जाऊन कुठे जाईल आणि अर्थातच षटक संपतंय षटक क्रमांक पाच समाप्त फक्त धावा खर्च केला दोन आणि तीन गडी बाद करत असताना हॅट्रिक साधली आहे आणि तेही तीन मातोबर फलंदाज विशाल मोरगे अख्तर शेख आणि मयूर दिनकर नक्कीच श्रावण डोंगरेने देखील चांगली कामगिरी केली होती पहिल्या सामन्यात तीन गडी बाद करत एक धावबाद केला होता इथे मात्र प्रतीक प्रीतमच्या विकेटचा विचार केला तर दोन षटकांमध्ये 13 धावा खर्च करत तब्बल 4 गडी बाद केलेत प्रीतम क्या बात आहे ज्या सुरुवातीची गरज होती ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना खरं उतरलाय प्रीतम जोशी यावेळी मात्र दीपक अर्थात अमोल भगत गोलंदाजी मार्गवर वक्रतुंड खांडीचा पाडा संघाचा सलामीचा गोलंदाज यावेळी मात्र तेज तर्रार वादळ यावेळी मात्र दीपक खूप सारं कौतुक होईल दीपकचं देखील कारण ज्या पद्धतीनं ह्या हंगाम गाजवला दीपकनं आणि खूप साऱ्या ट्रॉफीचा रतीब घातला गेला आदिवासी लॉटमधून त्या संघानं अर्थात वक्रतुंड खांडीचा पाडा संघानं आपल्या मर्यादाच्या पलीकडे जाऊन खेळ केला गेलाय दीपक पहिला चेंडू असेल समोर ओ माय गुडनेस यावेळी दांडी गोल लाल बत्ती इथे मात्र खरं अर्थानं रेड अलर्ट आलाय टीम एनपी साठी ज्याचे कौतुक करत होतो सूरज यावेळी मात्र डूब गया कारण वैयक्तिक
17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, विशालनं 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं, आणि खाली पाहिलं तर अख्तर आणि मयूर शून्याचा चष्मा घातला गेला आणि रुपेशच्या बॅटमध्ये फक्त 2 धावा आत्तापर्यंत, कारण आत्ताच आलाय आणि जागा घेतली जाईल सूरजची. नवीन फलंदाज रोशन द मॅन फ्रॉम राणा स्पोर्ट्स बोरशेती, मात्र यावेळी प्लेइंग फॉर एन पी स्पोर्ट्स शहापूर. नक्कीच आम्ही म्हणतोय जिथे प्रेक्षकांना महापूर, जिथे माणूस किला महापूर, ते खऱ्या अर्थानं आमचं शहापूर आणि शहापूर नगरी आणि या शहापूर नगरीचं क्रिकेट शहापूर तालुका प्रीमियर लीग पाहत आहोत. आम्ही दुसऱ्या सामन्याचं दुसरं इनिंग, थोडी पारी अडचणीत आली आहे टीम एन पी ची. लीडिंग एज, येट अनदर विकेट, रशियन जसा गेला तसा आलाय ऑन हायट्रिक. इथे दीपक अर्थातच अमोल भगत मागच्याच षटकामध्ये जेपीनं प्रीतम पॅरेन सॉरी घेतला हॅट्रिक आणि अगदी पावलावर पाऊल ठेवला गेलाय. आणि यावेळी नवीन फलंदाज दिनेश, यावेळी मात्र मनसुबे इथे मात्र उधळले गेलेत. क्या बात आहे, अनएक्सपेक्टेड क्लॅश, अनएक्सपेक्टेड क्रश इथे पाहायला मिळतोय. टीम एलपीचा पत्त्यांसारखा तो किल्ला कोसळतोय, पत्त्यांचा डाव जसा कोसळतोय. रमी सर्कलवर तुमचा एखादा कर्णधार लवकर बाद व्हावा आणि जसं तुम्ही मागे येत आहेत रँक चेंज होते. ठुणे संघ आपल्याला पेनल्टी दिली जाईल पुढील एक मिनिटाच्या आत, आपण जर टॉससाठी आला नाही तर, कारण पंचांकडून येते इथे मध्ये आयोजकांची सूचना येते. आणि हायट्रिक, बॅक टू बॅक 2 षटकांमध्ये हायट्रिक, जगाच्या क्रिकेटमधली ही एकमेव गोष्ट आहे. बॅक टू बॅक 2 षटकांमध्ये 2 गोलंदाजांनी हायट्रिक नोंदवून. आणि आता खऱ्या अर्थानं सचिन खोडकर सर काय करतील, कारण फक्त संघर्ष उरलाय, चेंडू कमी धावा जास्त. आम्ही म्हणतो ना रात्र थोडी सोंगे फार, आणि आज आम्ही रात्रीच वर्तवलं होतं, उद्या मात्र खूप भलाटे टीम्स आहेत आणि काहीतरी होणार आणि त्याची चाहूल लागली आहे. आज काहीतरी अजब घडेल का, कारण सलगच्या 2 षटकांमध्ये जर 2 हॅट्रिक नोंदवल्या गेल्यात, एक हॅट्रिक प्रीतम जोशी आणि दुसरा हॅट्रिक अमोल भगत अर्थात दीपकच्या, इथे आपल्याला गोलंदाजीवर पाहायला मिळते. धारा तीर्थी पडतात आमचे सगळे मावळे एन पी चे आणि अर्थात खुश आहेत तिथे विकेटच्या मागे. आणि आज मात्र आम्ही चाय सांगितलंय, मात्र त्याहीपेक्षा काही मिळेल का, कारण अभिजित सावंत सर यस्ट्यांच्या मागे जर आपण पाहिलं तर सामना होऊ द्या, तुम्हाला हवं ते मिळेल, मात्र सामना किती फरकाने जिंकेल हे मात्र क्लिअर होत चाललंय. खूप मोठ्या फरकाने जिंकलं जाईल, पॉईंट टेबलवर मात्र होईल फायदा त्या टीमला. आणि आता त्याचा आमचे भाई देखील खूप खुश असतील, ह्या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि अर्थातच ज्या प्रकारच्या सामन्यांची आम्हाला अपेक्षा आहे, काटे की टक्कर आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. 5 मातब्बर टीम आहेत. अमोल ओ फटका तितका चांगला नाही, क्षेत्ररक्षक असता तर ही 4थी विकेट देखील होऊ शकली असती. पुणे संघानं नाणेफेक जिंकली, डिसिजन पेंडिंगवर आहे, नक्की सांगितलं जाईल. आणि यावेळी सिंगल रोटेट केली गेली स्ट्रायकर एंडला रुपेश आणि सचिन सर, आणि अर्थातच तो संघर्ष पाहायला मिळेल काय केलं जाईल. इथून पुढे मात्र धावा गोळा केल्या जातील, नेट रन रेटचा विचार केला जाईल. ओ इथे काय घडलंय, वाईड बॉल अमोल, कारण कौतुक यासाठी होतं मित्रांनो, कारण तुम्ही पाहत आहात गेले 5 महिने क्रिकेटचा थरार आम्ही अनुभवत असताना खूप साऱ्या खेळाडूंनी खूप साऱ्या टीम्सने इम्प्रेस केलं आपल्या खेळातून, आणि त्यापैकीच अमोल भगत हे नाव देखील या शहापूरच्या क्रिकेट पटलावर अगदी वेगानं येताना पाहायला मिळालं. आणि पाहता पाहता शौर्य वॉरियर्स करतोय प्रतिनिधित्व. हा जर चेंडू पाहिला तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या गोलंदाजाला देखील लाजवेल या पद्धतीचा चेंडू अगदी वेगानं निघून गेला आणि समजू नाही शकला रुपेश बर्डे तिथे चेंडू कसा गेला आणि कोणत्या वेगानं गेला. अमोल भगत कमालीची गोलंदाजी, जेपी कमालीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळत आहेत. ओ लीडिंग एज, इथे मात्र जेल सुटतोय, अभिजित सावंत यांचे प्रयत्न थोडे कमी पडतात, नाहीतर 4था गडी बाद झाला असता या षटकातला अर्धशतक पूर्ण होतं एन पीचं. नक्कीच
खूप सारे धावांची गरज, इथून पुढे तब्बल 60 धावांची गरज आहे. चेंडू किती शिल्लक आहेत? 6. प्रत्येक चेंडूवर 10 धावा मिळणं अशक्य आहे क्रिकेटच्या इतिहासामध्ये. हे मात्र कठीण असेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी होते यावरून नक्कीच त्या धावा अशक्य आहेत. पाहूया काय होतं. होनी को अनहोनी, अनहोनी को होनी असा खेळ अर्थात क्रिकेट. अमोल भगत, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स या हॅट्रिकसाठी. कारण शहापूरचं मैदान, या शहापूरच्या मैदानावर खेळणं, शहापूरच्या या लीगमध्ये खेळणं नक्कीच एक मानाची गोष्ट आहे. तू फक्त आलास आणि आल्यानंतर हा शो मात्र तू नक्कीच गाजवलाय हॅट्रिकनं. कारण पहिले 3 चेंडू हॅट्रिक आहे विचार केलं तर. गोलंदाजावर केलाय हल्ला बोल, झालाय मोठा वार, चेंडू आर पार, दमदार षटकार रुपेश फर्डेच्या बॅट मधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अर्थातचा गोलंदाजाचं नाव माहीत झालं तर बरं होईल. प्रवीण यावेळी मात्र 12th मॅन नसल्या कारण थोडासा इथे अडचण आली. आणि नक्कीच आमचे स्कोरर देखील आहेत, स्कोरर यावेळी मात्र सांगतात. प्रवीण या गोलंदाजाकडून पहिल्या चेंडूवर झालाय प्रहार, 6 धावा. रुपेश बर्डे पुन्हा एक चांगला फटका खेळला गेलाय, लॉफ्ट केला गेलाय अक्रॉस द बॅट, मिड विकेटला किशोर पटोले चेंडूला थांबवलं गेलंय आणि अर्थातच एकच धाव मिळेल, त्यापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. आणि एक चांगली कामगिरी आपल्याला शौर्य टीमची पाहायला मिळाली, कारण खऱ्या अर्थानं वॉरियर्स हे नाव दिलं गेलंय आणि खऱ्या अर्थानं योद्ध्यासारखेच लढलेत या सामन्यामध्ये. वन वे ट्रॅफिक पाहायला मिळाली पहिल्या सामन्यात देखील आणि या सामन्यात देखील. लिडिंग एज घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. सचिन खोडकर सरांच्या बॅटमधून एक सिंगल, 2 धावा. रुपेशच्या बॅटमधून जर पाहिलं आतापर्यंत 9 धावा. आणि इम्प्रेस केलं विशाल मोरगेनं आणि तिथं सुरेश बर्ड विषयनं. मात्र जर पहिलं इनिंग पाहिलं तर ओनली कल्पेश, कल्पेश अँड कल्पेश. कारण कल्पेशच्या बॅटमध्ये 34 धावा पाहायला मिळाल होत्या. किशोर पटोलेनं देखील इम्प्रेस केलं, विजय पस्टेनं देखील इम्प्रेस केलं आणि इम्प्रेस केलं होतं अभिजित सावंत यांनी एका त्या षटकावर, नंदूच्या षटकावर आक्रमण केलं होतं, 14 धावा आल्या होत्या. आणि अर्थातच जर गोलंदाजीचा विचार केला शौर्य वॉरियरच्या, तर अर्थातच प्रीतम जोशी आणि अमोल भगत या दोन गोलंदाजांनी कंबर्ड मोडून टाकलं टीम NP चं. विचार केला तर इथे JP विकेट आतापर्यंत 8 विकेट गमावल्या गेल्यात NP नं आणि अर्थातच त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे JP च्या. अर्थात प्रीतमच्या 4 आणि अमोलच्या 3 विकेट्स लाजवाब. आणि आता पाहिलं प्रवीणच्या गोलंदाजीवर 1 विकेट. रुपेश फर्डे यावेळी मात्र डगआउटच्या दिशेला जाऊन पोहोचलाय, कारण कल्पेश जाधवला जरी विकेट नाही मिळाली मात्र बॅटनं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट केलंय. कारण ज्या दिवशी माझा दिवस असेल तेव्हा बॅटनंही कॉन्ट्रीब्युट करेल आणि कधी कधी बॉलने देखील. ज्या दिवशी तुम्हाला बॅटनं धावा येणार नाही त्या दिवशी मात्र कल्पेशच्या गोलंदाजीवर विकेट येताना आम्ही खूप वेळा पाहिलं. कारण भातसे स्पोर्ट्सचा विचार केला तर वन मॅन आर्मी म्हणून ज्याची ओळख आहे कल्पेश जाधव. कारण कल्पेश जाधव 90 पॉईंट आणि इतर खेळाडू 10 पॉईंट्स. जेव्हा जेव्हा कल्पेशची विकेट जाते तेव्हा तेव्हा समोरच्या टीमला 99% यावे. मात्र बघा जर तुमचं नशीब चांगलं असेल ना तर कुठेही हात लावा त्याचं सोनं होतं. इथे फक्त चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय, झाला डिरेक्ट हिट आणि इथे धक्का क्रमांक 9. यावेळी मात्र इंटेन्शन होता, ओके ओके इंटेन्शन होता आणि इथे मात्र बाद होता येतं फलंदाज नन्नू. ना बॅटनं ना बॉलनं दोन्ही भरत अंतिम विकेट असेल. आणि अर्थातच काय गोलंदाजी राहिली आहे. प्रवीणनं या षटकात घेतला 2, प्रीतमचा 4 आणि 3 गडी बाद केले अमोल अर्थात दीपक भगतनं. कारण शहापूर तालुक्यातील या सगळ्या खेळाडूंवर एक करडी नजर आहे भाईंची आणि नक्कीच त्यांच्या नजरेतून निवडलेले हे सगळे हिरे आज मात्र या मैदानावर पाहायला मिळतात. आम्ही म्हणतो ना माळरानावर उमळलेली ही फुलं फ्लावर पॉटमध्ये आली आणि अर्थातच त्या दिवाणखान्याची शोभा वाढवली जाते आणि अर्थात या स्पर्धेची देखील शोभा वाढवली जाते. काही चेंडूंचा खेळ शेष,
मला वाटतं अंतिम चेंडू असेल या इनिंगचा आणि अर्थातच खूप साऱ्या धावांच्या फरकानं हा सामना विजय होण्याची संधी चालून आली आहे टीम शौर्य वॉरियर्सला पहिल्याच सामन्यात. सामना फिनिश आणि मला वाटतं इथे एज गडीबाद ऑल आउट. इथे मात्र अंतिम चेंडूवर झालेत ऑल आउट आणि तीन गडीबाद करतात प्रवीण देखील अंतिम षटक घेऊन येत असताना आणि पुन्हा एकदा वन वे ट्रॅफिक पाहायला मिळालं. पहिल्या सामन्यामध्ये साई स्पोर्टनं सामना जिंकला आणि जवळजवळ 52 धावा, कधी कधी एखाद्या टीमला 52 धावा होत नाहीत आणि तेवढ्या धावांच्या फरकानं हा सामना जिंकला आहे शौर्य वॉरियर्स. चला ठुणे संघ आम्हाला निर्णय कळवा आणि दोन्ही संघांचं अभिनंदन आणि तितकंच कौतुक करू मी एनपीचं देखील. लढले गेले मात्र प्रत्येक दिवस आमचा नसतो, हा दिवस हा सामना करायचा आमचा नसेल. पुढच्या सामन्यामध्ये मात्र आम्ही स्ट्रॉंग कमबॅक करू हा मात्र विश्वास असेल. पुन्हा एकदा तो जय घोष गणपती बाप्पा मोर्या. ठुणे टीम प्लीज निर्णय द्यायचे. क्षेत्ररक्षण केलं जाईल हर्ष पोस्ट ठुणे. डिसिजन आणि त्यांच्या विपक्षात साई स्पोर्ट्स आहेत. चला साई स्पोर्ट्स देखील सज्ज असतील, जास्त वेळ घेऊ नका.